अरे काय यार, कधी येतो गो? किती वेळ झाला? अरे फोन केला होता मग त्याला, काय यांचं त्याचं असतंय रे समृद्ध, एकदा फोन कर. चार वेळा फोन केला. आता ही बघा, तुम्हीच बघा, चार वेळा फोन केला, एक तास झाला या गोष्टीला. आता काय यार, कंटाळीत राहतो. अरे आला, अरे काय किती वेळ काय अरे. मी अर्धा तास आधी घरात निघालो होतो. काय सांगू तुम्हाला, 10 मिनिटाचा रस्ता बघितलं तर एक फोन तर उचलायचा रे. अरे नेटवर्क नाही मोबाईलला, तिथन इथं पण कंटिन्यू यायला लागलोय. रिंग आल्या होते पण आवाज काय येत नाहीये. काय झालं ते समजा, एकच पानपट्टी. एक मिनिट काय मोबाईल नेटवर्क नव्हतं. किती वेळ झालं फिरतोय? अर्धा तास झालं फिरतोय मी. आणि बघितलं तर 10 मिनिटाचा रस्ता, ट्रॅफिक पण नव्हतं. कॉफी दिलाय सब एवढा. तकवा बी कॉल लागला काय तुला? काय असतो तकवा? अरे वाज किती वाजले? वाजत किती? अरे वाजून गेले. अरे 10 वाजले की वेगळंच आहे. मोबाईलचं नेटवर्क जाणं वगैरे कंटिन्यू गेलच होतं. नेटवर्क येत होतं जात होतं, जरी नेटवर्क आलं तरी कॉल मधून काही आवाज येत नव्हते. आपल्याला पण त्यावेळेला असं झालतं ना. मला झालं होतं, आम्ही कॉलेजला असताना एकदा झालं होतं. चकवा लागला होता. बराच वेळ आम्ही एकाच जागेवर जवळजवळ 4 तास फिरत होतो. तुला माहित नाही चकवा काय असतो? खरंच चकवाला म्हणजे भूत असते. मग माहित नाही तुला दिसलं काय भूत तुला? अरे चकवा म्हणजे काय, माणूस फिरत राहतो असा अर्धा अर्धा तास, पाऊन पाऊन तास एकाच ठिकाणी. त्याला समजत की आपल्याला दुसरीकडे जायचं आहे बाबा. तू जाऊ शकत नाही, त्याचा ब्रेनच पजस होतो. त्याला इच्छा असून पण करू शकत नाही. तो चकव्याच्या पट्ट्यात तो घावला, फिरतच राहतो तो, फिरतच राहतो, फिरतच राहतो. तसंच झाला असणार. असंच झालंय तुझं 100%. तुम्हाला काय अनुभव घेतला? अरे मला झालेलंच आहे आता. तसा आता याच्या बरोबर झालेला आहे. रिसेंटलीच झालंय की आम्ही 4 जण मित्र फिरायला म्हणून गेलो होतो कॉलेजवर असताना. आणि असंच आपलं डोंगरावर फिरायचं. जवळनच सिटी दिसते, लाइटिंग रात्रीचं. 11:30-12 दरम्यान आम्ही निघालो कॉलेजवरून. आता कॉलेजवर तुम्हाला माहित आहे आपण कसं फिरत होतो निवांत. त्यामुळं आम्ही आपलं गेलो निवांत फिरत फिरत. गेलो फिरत असताना म्हटलं की तिथे एक मंदिर होतं. म्हटलं आता मंदिरात तर जायला पाहिजे. बरोबर, इथं आलोय. मग मित्र म्हटले की जाऊया आता मंदिरात जाऊन पाया पुढे. बराच वेळ असं झालं की गेलो एका ठिकाणी थांबलो असं घाटावर. घाट होता, सिटी डायरेक्ट दिसत होती. थोडा टाइम स्पेंड केला तिथं, मजा मस्ती. त्यानंतर मग म्हटलं आता आपण जाऊया. गेलो मग मंदिराच्या बाहेर गेलो, पाया पडल्या. आणि तिथं पाटी वाचली की 4 वाजता काकड आरती चालू होते. ओके, मी म्हटलं आपलं केतन म्हणून जोडदार होता. किती वाजता गेलो तुम्ही? रात्री 11:30-12 दरम्यान आम्ही गेलो तिथं. अच्छा, घाटात जवळजवळ अर्धा एक तास, अर्धा पाऊन तास आम्ही तिथं समाधान वगैरे तिथं वाच काय. समाधान, विवेक आणि केतन आम्ही तिघं समाधानच्या स्पेंडरवर गेलो होतो. ते तुम्हाला मी मध्ये बोललो होतो. तू गणेश त्या दिवशी मग त्यावेळी कसं झालं की बऱ्यापैकी तू दिवसच विसरू शकत नाही असं अशी कंडिशन झाली. जेव्हा आम्ही देवाला गेलो ना तिथनं म्हटलं की 4 वाजता मला नेत्रली पाठी दिसली की 4 वाजता आपण काकडा जाते. मी आपली लिटरली त्यांना म्हणलं की विवेकला की आपण आरती करूया जाऊया. म्हणे नको नको जाऊया लवकर आपण. ना आम्ही काय केलं की रिटर्न यायला लागलो. आता घरी जाऊया, एक तर रूमवर जाऊया. आणि हे लवकर उठून सकाळी जाणार होते घरी. म्हटलं की आपलं केतन एकदम असा खाटकुळा. आणि त्यामुळं काय झालं त्याला जरा काहीतरी अजिबच वाटत होतं. आणि तो सगळ्यात शेवटच्या शीटच्या शेवटच्या ह्याला बसला होता. कशाने गेलो तुम्ही? स्प्लेंडरवरनं गेलो होतो. एका स्प्लेंडरवरनं 4 जण गेलो होतो. बारीक असल्यामुळे एवढं काय हे झालं. वायरण उडून मिळून जायला तोच मुवमेंट झाला. त्याच मुवमेंट मध्ये काय झालं की मग खाली येताना काय झालं की अचानक एक म्हणजे तिकटी म्हणून असतं ना, तिकाटणं तिकटी असं बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत. तसं 3 रोडचा एक कॉर्नर म्हणजे चौक होता. तिथं आलो आणि तिथनं मला माहित होतं की एक्झॅक्ट जायचं कुठं आहे. कारण आम्ही कॉलेजवर असताना दिवसा ते असं कॉलेज बंक करून आपलं क्लास बंक करून आम्ही फिरायचो निवांत आपलं जाऊन तिथं मसाला चांगले स्पॉट आहेत म्हणून. आणि बराच वेळ असं झालं की
काय करायचं आहे. मग म्हटलं जाऊया आपण उजवीकडं रेग्युलर रोडनं. ओके. जस्ट एक 100-150 मीटरच्या अंतरावर गेल्यावरच का नाही तो विवेक मध्ये बसलेला माझ्या बॅक साईडला बरोबर विवेक, त्याच्या मागं समाधान, त्याच्या मागं केतन. आणि अचानक अशी कंडिशन झाली की विवेक म्हणला की आपण चुकलोय. म्हटलं आता काय करायचं. मग मला पण जरा जाणवायला आलं की काहीतरी चुकतोय, गडबड आहे. मग परत रिटर्न आलो आम्ही. म्हणजे रिटर्न म्हणजे कसं, तिथे एक यूटर्न होता घाट सेक्शन टाईप, परत त्या चौकात आलो. म्हटलं तिथपर्यंत आम्ही कोणच भेलो नव्हतो. प्रॉब्लेम काय होता की मला भीती वाटते एखादा रोड चुकला म्हणून आम्ही आपला जनरल कॅज्युअल असा होता की त्यावेळी असं झालं होतं की पहिल्यांदा चुकल्या म्हणलं की ठीक आहे, दुर्लक्ष केलं. त्यावेळी चौघही कम्फर्टेबल होतो. म्हणजे असं काय अरे ते विषय कसा असतो माहितीये काय, नॉर्मली रात्री किती पण वेळा कुठं पण जा तुला जाणवत नाही. आणि असं काय असलं की नाही तुला ते वाईफ जाणवत. बरोबर. लिटरली ती वाईफ जाणवते. लिटरली काय त्या अंगावर अक्षरशः काटायचा. तोच मोमेंट असा होता की तिथनं पुढे गेलो आम्ही. परत एका रोडला गेलो, त्या म्हणजे जो तिथनं तिकट नाही त्या रोडनं दुसरा रोड धरूया म्हटलं. आपण चुकतच असेल तर दुसऱ्या रोडनं गेलो. परत एक 200-250 मीटर गेल्यावर विवेक परत म्हणला की आपण रस्ता चुकलोय. अरे म्हटलं आता करायचं काय. मग परत माग आलो, त्याच चौकात आलो. मग काही गोष्टी काय कळणार. मग वेगळं म्हणलं अरे असं का करायला लागलास तू, तू असं चुकलंयस का म्हणालाय. तर म्हणलं की माझ्या खिशात लिंबू आहे. म्हणलं काहीतरी चेष्टा करायला लागलास काय म्हणलं मला. मग म्हटलं हाय म्हणला खरंच. मग त्यांना आम्हाला लिंबू दाखवला. म्हणलं काय घेऊन आलाय. आमची मम्मी ना घरात ना कायम रात्रीचं बाहेर पडताना लिंबू येते. तसं वाटत होतं मला पण. पण म्हटलं आपलं पण ह्यालाच कसं काय कळत होतं हेच कळलं नाही मला. परत म्हटलं की केतनला म्हणलं की आता राहून दे आपण कंटिन्यू जायचंच आहे. आपण परीक्षा आपण लिंबू घेऊन जायला कन्सेप्ट काय असते काय नाही तेच कळलं नाही. आणि त्या मुवमेंटला असं झालं की मग आपण बाहेर तर पडायला पाहिजे. लिटरली 1:15 असेल आणि त्या डोंगरावर लिटरली कोणी नव्हतं. आणि आम्हीच ती गाडी फिरत होती. आम्हाला कुठं काही दिसत नव्हतं, काहीच नव्हत्या गोष्टी. आणि असं झालं की मग मी म्हटलं की आपण आता हात रोड कंटिन्यू करूया. गेल्यानंतर ना अशी गोष्ट झाली की गेलो जाता जाता आम्हाला ससा पास झाला. ससा लिटरली काय होतं की ससा तुला माहित आहे बंदाचं काय होतं की जे तुम्ही लाईट पाडली की तो ससा स्टक तिथंच थांबतो. बरोबर. तो थांबलाच नाही. आणि विवेक मला मागणं म्हणून दिवसतोय की तुला समजलं का. समजलं म्हणलं मला एवढं काय खुळ नाही की बाबा ती आधीच बऱ्याच लोकांकडं आमच्या आजांकडनं ते ऐकलं होतं. म्हणून आपलं म्हणलं की बरोबर आहे. मग म्हटलं की आता आम्ही दोघांना समजलंय पण मागं कोणाला माहित नाही दोघांना. त्यांना बोललं तर गडबड अजून होणार. कारण जो केतून जातो एकदम शॉकिंग भीतर आहे. त्याच्यामुळे झालं कसं की गेलो आणि थांबलो एका स्पॉटला. परत कळलं की आपण त्याच चौकात आलो. जस्ट लिटरली दिसत होता की तो चौकच दिसत होता शेवटी. म्हटलं की आपण जवळपास 2.5 किलोमीटर जाऊन परत त्या चौकात येतोय तर काहीतरी 100% गडबड आहे. म्हटलं की केतनला म्हटलं की आता नेव्हिगेशन तर टाकायला पाहिजे आपल्याला. म्हटलं बरं बघूया आता. मग केतन मोबाईल काढला आणि जस्ट नेव्हिगेशन टाकणार तेवढं रेंजच गेली. त्याच्यानंतर ना सगळे डिस्टर्ब झाले, सगळे भिया लागले. म्हटलं की आता काय करायचं. एक कंडिशन अशी होती की इथनं तर बाहेर पडलं पाहिजे तर काय पडू शकत. त्याच्यानंतर काय आपण इथं थांबलो तर काही करू शकत ना. पण आपण इथनं बाहेर पडायचं. मग म्हटलं की कंटिन्यू जाऊया. जरा पुढे गेल्यानंतर ना परत 1-1.5 किलोमीटर असंच परत पुढे गेलो. आणि एक कंडिशन अशी झाली की तिथं दिवा दिसला. दिवा जसा दिसला सेम परत मला विवेक मागणं दिवसतोय. बघितलंस का. मी म्हंटल हो बघितलं. ते बरोबर समाधान नाही बघितलं ते दिवा. म्हटलं रात्रीचं 2 वाजले जवळपास आमचा अर्धा पाऊण तास अजून मोडलाच होता त्यात. तसं कसं तर त्या मुवमेंट मध्ये असं झाली की कंडिशन त्यानंतर ना एकतर रेंज गेली त्यामुळं डिस्टर्ब सगळेच झाले होते. तिथं आता करायचं काय. माझा फोन ऑलरेडी स्विच ऑफ झाला वर घाटात गेल्यावर बोंबलं. परत तिथनं पुढे जायचं गेलो. आणि लिटरली अजून 3-4 किलोमीटर गेल्यानंतर मग परत त्याच पोटला.
पूर्ण डिस्टर्ब, म्हणजे कळणच कोणाला की काय करायचं आपण त्या मुवमेंटला. ना रस्ता, ना माणूस, ना कुठलीही गोष्ट काही कळत नव्हतं काय. म्हटलं आता आपण काय करूया, इथनं परत एकदा लास्ट ट्राय करूया. आम्ही परत लास्ट ट्राय करायला कंटिन्यू निघालो. लास्ट ट्राय म्हणजे किती वेळ फिरतो अजून? अहो सर, जवळपास त्या रात्री आम्ही 63 किलोमीटर फिरलो त्या डोंगरावरच. त्यात आमच्यात गाडी, त्या गाडीचं पेट्रोल आधीच टाकून आलतो कमी, की का बाबा रिसेंट लगेचच जायचं, 1/2 किलोमीटरचा अंतर आहे, त्यामुळे रिटर्न जायचं अचानक. पूर्णपणे पूर्णपणे फ्युल फ्युल जाणार होत, संपत झालं होतं. म्हटलं आता रात्रीच्या वेळी फोन पण करायला कोण नाही, की माझा फोन स्विच ऑफ, समाजाचा फोन स्विच ऑफ, रेंज गेलेली आहे केतनची. मग विवेक कडे त्या दिवशी फोनच नाही, गडबड विसरला होता. आता करायचं काय? मग अशी मुवमेंट झाली की चव्या म्हणलं कंटिन्यू. आणि कंटिन्यू गेलो 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 आणि एक शेड दिसला. म्हणलं शेडमध्ये थांबा तुम्ही दोघं. केतन खूप भिला होता आणि शेडमध्ये थांबा. मग तो काय म्हणला, एक छोटं शेड होतं, म्हणजे नॉर्मली एक पत्रा मारलेलं होतं आणि 4 पाईप असते ना. नको म्हणलं आपण पुढे जाऊया कंटिन्यू करायला. केतन पुढे कंटिन्यू करतो. 1 किलोमीटरचा असा एक झोन होता, त्याच्यामध्ये जवळपास अशी थंडी होती ना की माझी बोट पूर्ण हालायची बंद झाली. सगळ्यांना जाणवत होतं की काहीतरी वेगळंच चाललंय. हा खूप, म्हणजे एकदम असं अशी थंडी कधीच बघितली नाही. म्हणजे ह्या जवळजवळ एवढं वर्ष बाहेर फिरतोय रात्रीचा प्रत्येक, पण ती थंडी काय कळत नव्हती. त्या मुवमेंटला काय झालं की ती थंडी पास केल्यानंतर ना परत एक वर जाण्यासाठी रोड होता. म्हणजे की ह्या घाटात न चढलो की आपण परत त्या स्पॉटला. मी म्हणून मला वाटत काय होतं की आपण अलीगडच्या रोडला काय करायचं. आम्ही त्या रोडला गाडी चढवला, गाडीचं पेट्रोल संपणार हे माहीत होतं, उतरून टाकायला लावलं कारण चढायला चौघांसाठी मग परत पेट्रोल जास्त जाणार. बरोबर. मग उतरलो, मी गाडीचं हँडल झालोय, मी हातानं ढकलतोय गाडी, माझ्या मागनं दोघ जण ढकलतात. आम्हाला 3 जणांना गाडी ढकलत नव्हती. आमचा मित्र केतन टॉर्च घेऊन, तो लाजता होता का नाही, तो टॉर्च घेऊन पुढे चाललेला घाटात, तरी जात नव्हते. आणि आम्ही घाट जेवढा चढला उतरतोय तर तोच चौक होता. अरे बापरे. आणि ही जी मुवमेंट होती ना, तिथनं पूर्ण हातबल झालतो की काहीच करू शकत नव्हतो, की कुठूनही जावा तिथंच येत आहे. म्हटलं की आता काहीतरी आपलं पूर्णच अजून बिघडलंय. परत म्हटलं की रिटर्न मागवूया, त्या शेडपासून आपण थांबूया. आम्ही रिटर्न आलो, म्हणजे आम्ही घाट जेवढा चढला चौक दिसल्यापासून आम्ही परत रिटर्न आलो. म्हणजे त्या शेडमध्येच आपण थांबूया. मग म्हटलं की तिथनं जाऊन कुठं पेट्रोल पंप मिळतोय का किंवा काय. आलो तिथं, मला आणि त्या केतनला उतरवलं कारण मी कंटिन्यू ड्राईव्ह करत होतो. या गोष्टीला वाजले 3, म्हणजे आम्ही 1 आरतीचं गोष्टी बोलल्या. 2 तास ऑलमोस्ट आम्ही तिथंच फिरतोय, त्या चौकातच दिसतोय. आता म्हणलं करायचं. मग म्हटलं की आपण जाऊया, थांबूया तिथं. मग म्हटलं की समाधानाने विवेक म्हणले की आम्ही जातो आणि पेट्रोल कुठं भेटते का बघतो, कोणी एखादा सापडतोय का, स्प्लिट होऊया म्हणजे. हा स्प्लिट होऊया, थांबूया. आणि मग तो बसला आमच्या बरोबर, माझ्या बरोबर केतन. तो त्याला म्हणतो, त्याला कंटाळा होता, त्याला म्हणतो डोकं ठेवून तू झोप. आपल्याला काय कोण काय इथं काय बोलणार नाही, आता कोणच नाही आहे म्हणजे रोज. ह्यांना म्हणलं तुम्ही जावा. गेले लिटरली 1-2 किलोमीटर पुढे गेले आणि बरोबर त्यांची गाडी बंद पडली, म्हणजे पेट्रोल पूर्ण संपलं. आणि मग ह्याच्यामध्ये ह्या दोघांची कंडिशन त्यांनी रिटर्न आल्यानंतर आम्हाला सांगितलं. तो किस्सा असा झाला की त्याने गाडी तिथं बंद पडली. विवेक काय म्हणलं, वॉशरूमला थांबूया आणि जाऊया. समाधानाने आम्ही रात्री अपरात्री फिरतो, त्यामुळे काय असं एकदम डॅशिंग घ्यायला काय होते आपल्याला, म्हणून अशा पद्धतीत चालूच होत. तो कंटिन्यू म्हणजे आमच्या ती चौघांच्या मध्ये तो एकमेव सेफमध्ये होता, किंवा मग काहीतरी असं काहीतरी म्हणून आपलं ढकलून देत होता. तो त्याच्या मुवमेंटला असं झालं की त्याला काहीतरी असं सहाय असा अंगावर येताना असा वाटला. आणि तो पळत पळत म्हणजे भिला आणि पळत पळत जाऊन गाडी जाऊन थांबला. विवेक म्हणला काय झालं, ओरडल्यामुळं. तो ओरडला आणि गाडी जाऊन थांबला. मग ओरडल्यामुळं काय झालं, विवेक म्हणला की काय झालं रे. मग म्हणला अरे म्हटलं असं असं वाटलं मला की साया आला अंगावर. म्हटला साया जसा अंगावरला म्हटला, विवेक म्हणला मी पण बघितलं. मग ते म्हणले असू दे, आता काही करू नकोस, तू आपलं माझ्या बरोबरच चाल, थोडा वेळ आपण पेट्रोल तर शोधलंच पाहिजे कारण आपल्याला रिटर्न जायचं आहे. बरोबर गेलेले दोघं.
हा हे पुढे पेट्रोल टाकायला गेले होते त्या मोमेंटला, आणि आम्ही तिथं त्या शेड मध्ये त्या थांबलो होतो. तिथनं पुढे गेल्यानंतर ना एक बॅक साईड न गाडी आली, हा हे ते दोघांच्या बरोबर झालं. आणि त्याच्यानंतर ना मोमेंट झाली की त्यांना एक गाडी आली आणि थांबली. त्या मोमेंटला असं म्हटलं की तो एक व्यक्ती होता फोन, तर तो म्हणला की काय रे पोरानो तुम्ही का फिरताय. ते म्हणलं की कसं काय, म्हणजे ते म्हणलं की तुम्हाला कसं काय नाही, मला मी तुम्हाला गेले 2 ते 2.5 तास झालं तुम्ही डोंगरावर चौघांना फिरताना, ते दोघ जण कुठं आहे. आणि शेवटला जो बारका येतो म्हणजे केतन जो शेवटला बसला होता ना तो, मला कळणं झालं की म्हणजे त्यांनी आल्यानंतर सांगितलं, मी विचार केला त्यांना, प्रश्न विचारला, अरे आपल्याला फक्त ते ससा आणि दिवा या दोन गोष्टींशिवाय आपल्याला दिसलंच काय नव्हतं, आता करायचं काय. मग त्यांनी झालं ते मोमेंटला पेट्रोल पंप एक मोकळा दिसला, म्हणजे ते पूर्ण झोन मधनं बाहेर गेल्यासारखं असेल. त्यांनी बाहेर गेले, त्यांनी पूर्ण त्या आउट झाले, त्या मुवमेंट मध्ये ते बाहेर पडले. आणि तिथं त्यांना पेट्रोल पंप सापडला जो बंद होता. तिथनं अजून त्यांनी 1.5 किलोमीटर परत चालत गेले, म्हणजे 3-3:15 निघाले होते. त्यांना बरोबर पेट्रोल मिळालं 4 वाजता. 4 वाजता पेट्रोल मिळालं म्हणल्यानंतर ना म्हणजे जी गोष्ट होती की पेट्रोल मिळालं ते परत रिटर्न आले आमच्या इथं. पण मला म्हणले की आता आपण जाऊया. मग म्हटलं कुठं जाऊया, आता रस्ता चुकला. नाही म्हणले आपण जाऊया. मग त्यांनी पेट्रोल पंपवाल्याला पेट्रोल टाकताना विचारलं की असं असं, तो काय म्हटला की इथं 4 वाजता आरती होते ह्या डोंगरावर देवाची, तर त्यामुळे तुम्ही चकव्यात गावला असणार आहे. बरोबर. त्यावेळी पहिल्यांदा कन्सेप्ट ही कळली आम्हाला, जाणवली की हे चकवाज होता, कारण कुठूनही फिर तिथंच येतो. लिटरली 4 वाजता आरती झाली, चालू झाली असेल आय थिंक तिथं, आणि आम्ही त्याच रोडनं बाहेर पडलो ज्या रोडनं आम्ही खाली येत होतो. तुम्हाला जे सुरुवातीला 4 वाजताचा टाइम समजलं होतं तीच गोष्ट आम्हाला जाणवली तिथं त्या मुवमेंटला. दुसऱ्या दिवशी केतन आजारी, त्याला ताप भरला 2-3 दिवस त्यात सर्वाय करून होता. माझी तब्येत पूर्ण डाऊन झालेली 2-3 दिवस. तुम्हाला लागलेलं का नाही असं? अरे खूप बेकार असते ते लिटरली. म्हणजे मला आमच्या आजीने सांगितलं होतं एकदा, म्हणजे असं गोष्टी सांगा ऐकायली पाहिजे असे त्याला, आम्ही मला सांगितलेलं ते चकवा बिकवा म्हणजे हे असं जे विषय असतोय हे काय असतंय माहितीये काय, जसे आपल्या वेशी असतात गावांच्या तसे त्या चकव्यांची वेशी असते. म्हणजे त्याचे टेरिटरी असते, टायमिंग पण असते, म्हणजे रात्रीचा ऍक्टिव्ह होतो. आणि आपल्यासारखा एखादा माणूस त्या टप्प्यात त्याचा गेला का नाही, तो असं म्हण की ते पजस होतो तो माणूस. म्हणजे कार्यक्रम नाही, कार्यक्रम ते हार्म काय करत नाही तुम्हाला, म्हणजे तुला ते शारीरिक रिझा काय देत नाही, पण त्या मोमेंटला तुला कळत असते तुला जायचं आहे कुठे, लक्ष झालं का, तुला समजत असत तुला जायचं आहे कुठे, पण तू जाऊ शकत नाही. म्हणजे एक असं आहे की तुला माहित असते की पुढच्या 1 किलोमीटर एखादी स्कूल आहे, तिथून आपल्याला राईड गाईड घ्यायचा, पण तुला 1/2 किलोमीटरला दुसरा रोड दाखवला जातो. तकच होतो की जो तू फिरून परत तिथंच येतो. आणि फिरत म्हणजे काय आहे की घाबरवून सोडणं, भूलभुलैया म्हण घाबरवून सोडणं असा सगळा ते विषय असतो. आणि त्याच्या पण पुढं बरेच आहे काय 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 असेल आपल्याला तेवढं काय एवढं काय विषय माहित नाही, असं हे सगळं चकवायचं मॅटर असेल. असलं काय झालं तुम्ही असं 100% थोडंफार कारण आता ह्याची तर रेंज गेली होती पॉइंट होता. परत बर आपण धरून चाललो की माझा आम्हाला जी मी जी बघितलं ते वेगळा सिनेरियो असत. अरे जी रेंज कन्सेप्ट मला सांगतो असं, तू आता म्हणशील मी पुण्याला होतो का नाही भाऊला, त्यावेळेला सांगतो बघ आमच्या ऑफिस इनॉग्रेशन होत आणि माझी प्रिपरेशन बिप्रेशन चाललेलं रे ऑफिस आमचं शिफ्ट झालेलं. पहिलं ऑफिस होतं आमचं कोड रोडला, आणि ते पुन्हा गेलं आमचं ऑफिस भुगावला वरती, आणि नवीन बिल्डिंग घेतलेली आहे ऑफिस मध्ये. आणि मग त्याची तयारी बियारी सगळं उशीर व्हायचा रात्रीचा. आणि त्या दिवशी इनॉग्रेशन झालं, फंक्शन बिंक्शन झालं, आणि पार्टी होती रे संध्याकाळी. आणि मी राहिला सेगट रोडला वालकास किरे, म्हणलं पार्टी बिर्टी होती सगळी थांबलेली, म्हणलं थांबावं. आणि एक जण नवीन पोर घालतं रे पुण्यात, त्याला काय माहीत नव्हतं, फ्रेशरच होतं माझ्या टीम मध्ये होतं. मग म्हणला सर मला सोडणार काय, म्हणजे सोडतो. म्हणजे कुठं राहतो, तो राहतो औंडला. आता म्हणलं बोलून तर बसलोय, म्हणलं चला जा उगच आपल्याला बाहेर करे 12:30 1 वाजता छान आहे असं रात्रीची पार्ट्या बिरट्या.
मग गेलो सगळं झालं बिलं त्याला म्हटलं तू मॅपशी सांग आणि आपण जाऊया. माझ्याकडे गाडी होती रे, गाडी नेलेली घरातली. म्हणजे जाऊया आपाचीच होती नेली गाडी आणि म्हणलं चला ठीक आहे सोडायचं काय आता ठीक आहे राम तर आपल्याला माहित आहे. मग गेलो औंधवरती आपल्या एअरपोर्ट रोडवरून असं खाली औंधला गेलो आणि त्याला सोडला. तो औंध मध्ये राहत होता आपले सांगलीच्या त्या टप्प्यात राहत होता. त्याला गेलो वरती गेलो पाणी बिणी पिलो म्हणलं जातो आम्ही. मग जवळपास मला दीड वाजलेला हा दीड पाऊन दोन वाजले असते आणि म्हणलं ठीक आहे आता जायचं संकेतीवरून आपलं जायचं. आलो खाली खाली आलो मोबाईलची बॅटरी होती 15%. म्हटलं मोबाईल काय ठेवताय ना हो. आलो गाडीला टेक मारली म्हटलं चला जाऊ. आलो 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 आणि बाहेर आलो थंडीच वारं प्रचंड थंडीच म्हणजे येताना असं काय वाटलं नाही रे मला. आणि जाताना म्हणजे थंडी पुन्हा थांबलो जर्किन होतं जर्किन घातलं जनरली असतं माझ्या बॅगेत जर्किन जर्किन घातलं म्हणजे चला जाऊया. गेलो 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 आणि तर म्हणजे आता संकेतीवरनं क्रॉस मारून जायचं पुढे आणि त्याला पुलाच काम चालू म्हणजे पुलाचं काहीतरी चालू होतं आधी मध्ये त्यामुळे बॅरगेट बिरगेट असं काहीतरी लावलं रे आणि तो काय लक्षात आलं नाही. मला परत लक्षात आलं की आपण राईटला जाय सोडून लेफ्टला गेलो खाली संचेतीकडे खाली गेलो 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 असं आलो पुन्हा आलो विश्रांत वाडीच्या पुलावर परत बंगलत फिरून औंधमध्ये घुसलो परत त्या पुढे पूल म्हणलं झालं. पहिलं म्हणल्यावर बाय मिस्टेक झाला असं त्यावर झाला मला झोप पण आले होते रे म्हणजे झाला गेलो आलो 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 पुन्हा तिकडनं असं वरती आलो वरती आलो त्या आपल्या त्या चतुर्थंगीच्या कमांडोच्या कॉर्नरला आलो वर आलो आणि म्हणजे चला जाऊ बरोबर कसला अंधार माहिती व्हायचा टप्प्यात लाईट नाही काय नाही पण म्हणजे चला जाऊ द्या मागं जायचं मी तारत ना काय कळालंच ना रे असं घुसलो कसं काय ते विश्रांत पडू शकतो लागून बरोबर गेलो 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 म्हणजे चला ठीक आहे. आणि परत मी दुसऱ्यांदा येताना मला माहिती आहे बरं का जायचं आहे तुकडं अरे मला तू काय कळतच नव्हतं मी लेफ्टला जात होतो लेफ्टला फिरूनच जात होतो मी जेव्हा मला दुसऱ्यांदा कळालं बघ मी खाली गेलो काय टायर झालं बघ माझं तो सव्वा दोनच्या दरम्यान वाले होते मी कोणच नाही अरे रस्त्यावर कोणच नाही अगं घाम फुटला म्हणलो काय करायचं काय करायचं काय करायचं परत मी विश्रांत दुसऱ्यांदा मला तिथे माणूस दिसला त्या पुलावर बसलेला तू खाली बसलेला अरे असं बसलेलं तिथं पुलावर म्हणलं दारू बिरू पिल्याला कोणतं असायचं काय माहिती कोण आहे आपल्याला धरायचं मोबाईल जर काढून घेतला काय झालं मी थांबलो नाही रे तराट आलो विश्रांत पुलावर आणि पुढे जाताना मी पास होता त्याने असं बघितलं माझ्याकडून आयुष्यपत अशी बेकार झाली का नाही सणान समृद्ध सणान म्हणजे आयुष्यपत म्हणलं काय खरं नाही आलो आलो परत ह्या वेळेला मी तिकडं असं खाली गेलो नाही वर चढलो चोंड आणि परत आलो काय झालं सण्या त्या टप्प्यात मला कळालंच नाही मी तिकडंच जायचो तिकडंच जायचो म्हणजे त्या मला पुढं खाली गेलं लक्षात यायचं की आपल्याला जायचंय कुठं जेएम रोडला खाली मी अक्षरशः तू म्हणशील की खुळ्यात काढशील मला पण त्यावर घडत होतं मला त्यावेळेला माझ्या बरोबर मी सांगत पण नाही कोणाला गोष्ट का तर तुम्ही येड्यात काढतो पण लिटरली सांगतो लिटरली मला भोग अंग काटायला बघ मी घाम आला मला 2 मिनिटं लोक अक्षरशः सांगतो तिसऱ्यांदा खाली गेलो मी जसं फुलावर आलो का नाही मला तोच माणूस दिसला परत रिटर्न समोर दिसला बघ अक्षरशः अशी थरथरत होती गाडी अशी थरथर होती गाडी तिसऱ्यांदा अरे पडता पडता वाचलो म्हणलं थांबलो रे म्हणलं काय जाऊ दे म्हणलं कसा रे म्हणलं चला जाऊया गेलो बघ तिसऱ्यांदा वरती गेलो माझ्या नशिबानं मला रिक्षावाला तिथे दिसलं नशीब माझं मला साधारणतः पावणे चार जवळपास 2:15 नंतर ना अरे मी लिटरली सांगतोय टप्प्यात का नाही कमीत कमी 30-40 किलोमीटर तर आरामात फिरलो एकटाच आणि औंध वरनं आहे किती रे शेगड रोडला म्हणलं मधलं बसायला जायचं जेम रोड क्रॉस मारून ओंकारेश्वर मधलं बसून सरळ बाहेर पडायचं एवढं रस्ता दिसतं माहिती आहे अरे मला लिटरली सांगतो
त्या माणसाजवळ गेलो, त्या माणूस रिक्षावाला थांबला, गाडी थरथर दुसरी रे, मला म्हणलं अरे थांब थांब, म्हटलं काय झालं, पडला भेटलायस काय? नाही हो म्हटलं, मी 2-2.5 तास झालं फिरायला लागलो म्हटलं इथंच, मला काय कळलं. त्याने रिक्षा बंद केली, तू उतारलं, म्हटलं थांब थांब काय झालं? अहो 2-2.5 तास झालं म्हटलं फिरतोय मी, मला कळलं ना शेगड रोडला जायचं, ह्याच टप्प्यात फिर ह्याच टप्प्यात फिरतोय, काहीच कळणं काहीच कळणं. मग म्हटलं इकडं आलायस काय सोनदवाडीवरून? होय म्हटलं. गेलं बघ पाण्याची बाटली काढली त्यानं, म्हटलं गाडी साठल्या लोक पाणी पाणी पिलो. अरे मग पाणी पिलो, तोंडावर पाणी मारलं. अरे म्हटलं तू बाळ म्हटला चकदार घावलाय, मग तवा क्लिक झालं मला. आला म्हणला आपले विकट पडता पडता वाचल्या, तकवाद घावलाय म्हटला. पाणी बिणी पिलो, तो माणूस लिटरली तुला सांगतो तो कुठं चालला होता मला माहित नाही, तो डेक्कन जिंकाने पातो सोडायला मला. म्हटलं मलाच फॉलो करायचं, बाकी तू काय विशेष काय करू नको, मलाच फॉलो करायचं. आणि त्याने काय केलं, लिटरली सांगतो मला डेक्कन जिमखाने पासून त्यानं सोडलं, डेक्कनला गाडी लावली, डेक्कनला चहा मिळतो रात्री, चहा पिलो भाऊ, तवा कुठं व्हायचं वाटलं, पण लिटर सांगतो मी, मला रूम वर जायपर्यंत माझ्या जीवा जीव नको खरं सांगतो. मी डेक्कन जिमखान्यावर मी असं सांगतो, राजाराम ब्रिज वरून मधनं जात होतो रे मी, आपल्या डीपी रोड वरून गेलो असं नाही, सरळ काय म्हणतो सरळ गेलो भारती बँक. कुठं बाहेर पडलो माहितीये का आपलं हे नाही, भारतीच्या बॅक साईड, भारतीच्या बॅक साईड कापरा डेअर नाही तिकडं नाही रे, आपल्या नर्सचा जे आपल्या लकडी पुलावर सरळ पुढे गेलो मेन दांडेकर पुला, लाईटीत न जायचं म्हणलं भाऊ. अरे हसायची गोष्ट नाही, मला मी लिटरली त्यावेळेला अक्षरश सांगतो, जसं रूम मध्ये गेलो खरं सांगतो, मी थर्ड फ्लोअर राहत होतो, ग्राउंड बसणं गाडी पार्किंग मध्ये लावून लावून वर रूम पर जायचो, माझे हालत अरे घरला आलो बॅग उचलून दुसऱ्या दिवशी घरला आलो, 3 दिवस अक्षरशः सांगतो घर सोडलं नव्हतं. आणि मी घरी सांगितलं असं असं किस्सा झाला म्हणून, त्याला आमची आजी होती रे, आजी आजी त्याला होती, आता रिसेंटली आजी होती, आजी होती. आणि आम्ही म्हणले काय झालं रे असं तसं, दुसऱ्या दिवशी धागाच बांधला बघ हातात दुसऱ्या दिवशी, हाय की अरे मग काय आहे बेसिक गोष्ट आहे, तुम्ही जे किती मॉडर्न झालं त्यांनी काय जरी असं, ह्या माना अगर न माना किंवा तो ज्याच्या त्याच्या ह्याचा भाग आहे, पण मला तो माझ्या बरोबर घडलेला रिअल इन्सिडेंट आहे खरं सांगतो. काय होतंय त्याच्या आधी का नाही, आपण एक मॉडर्न लाईफ म्हणतो का नाही, आपण ऍटिट्यूड मध्ये असेल काय होतंय, आम्ही ह्याच ह्याच्यात होतो ते पूर्ण बंद झालं. आता बेसिक गोष्ट आहे साधी तुला सांगतो पटते का बघ, काय बेसिक साधी गोष्ट, सूर्य आहे तिथं चंद्रमा, उजेड आहे तिथं अंधार आहे, डावी बाजू आहे तुझी उजवी बाजू आहे, 100% आहे रे. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला प्रत्येकाचा पर्सनल इन्सेप्टवर, आणि ही गोष्ट काय आहे जोपर्यंत स्वतःवर तुम्हाला कळ येत नाही का नाही तोपर्यंत तू दुसऱ्याला जस्टिफाय करू शकत नाही. काही लोक कन्सेप्ट कसे मानतो, नाही कसं आहे कन्सेप्च्युअल ही गोष्ट वेगळी आहे, पण हे आता जो विषय निघाला म्हणून आपण बोलत बसलो, विषय तू बी तुझ्यामुळं ह्याच्यामुळं आता आम्हाला घरला जायचं अवघड झालं, परत परत भीती वाटायला लागली. लिटरली सांगतो पटणार नाही पुण्यासारख्या एवढ्या ह्याच्यामध्ये, मी स्वतः त्या अनुभव फेस केला त्याला बघितल्यास का नाही त्या टेरिटरीत का नाही, असं बरंच किस्से होतात, बरंच किस्से होतात त्या त्या प्रेमाचे, अजून पण होतं अजून पण कितीतरी लोक बरेच लोक कितीतरी घावते. अरे जास्त लांब राहू दे लय राहू दे बाकी तिकडे तिकडे जाण्याचे, गावाबिवात नाही ह्या गावागावात नाही असे किस्से असतात. आणि ही मेन मेन गोष्ट कुठं असते माहितीये काय, मेन गोष्ट ही कुठं असते आडवळणी वाटत असत का नाही, मेन गोष्ट असते बघ हे मध्ये ते ह्याचं प्रकरण झालं माहितीये हरिश्चंद्र गडाचं, तू गेले होते सहा ट्रॅकर गेलेली बघ, आता ती अडकली इकडे तिकडे त्यांचा विषय झाला, हे झालं काय वाटतं तुला चौक चकवाद असणार आहे दोघांना.
डिबेट चालू आहे त्याच्यावर असं ना करू शकत नाही ती गोष्ट असं आहे मेला की एकदम मग मेला साधी गोष्ट आहे आणि रात्रभर त्याला घेऊन फिरत होती पाऊस त्यात म्हणून तर मी खरं खरं सांगू काय मी रात्रीचं जाणं कुठं पण यासाठी तर तुला काय काय भाऊ काय आणि ही गोष्ट काय जनरली कवट्या पडताना तर लय बघितल्या मग प्रत्यक्षात मी भांडवता बघितली बस समुद्राच्या काटाला ते काय जनरली गोष्ट आहे रे आपण धन द्यायला गेल्यावर नाही जनरली पण धनला बोलवत्यात मला बोलवलेलं नाही मी स्वतः होऊन गेलोय मला असं वाटलं मला प्रयत्नच बोलवलंय होय तर जस्ट असं गेलतो हे जाऊ मला याला म्हणजे मला भाग कानाला भाग झाला काय कानाला भास नाही आपल्याला प्रयत्न झालं तर बोलवत्यात मला असं वाटलं मला स्वतः प्रयत्न बोलवलंय गाठ घ्यायला काय किस्सा झाला काय सांगायचं तुला गेलतो गणपती बघायला गेलतो मग असं सहज डोक्यात आलं की यार मित्र मित्र आहे चला जाऊन येऊ एक मित्र होता ना चला म्हटलं फिरायला आता असं गेलो पाट्याचे 4 वाजलेला सकाळचं निवांत निघलो मस्त ऐश खात पीत गेलो गेलो आपलं देवदर्शन वगैरे झालं पण आपल्याला बाकी जाणार नाही मग मग जेवण वगैरे केलं गेलो देवाच दर्शन झालं देवाच दर्शन झालं निघलो असंच असंच बोलत निघलो 4-5-6 वाजलेले किती वाजता गेला सकाळी गेलतो पाटे 4 पण न निघलो 5-6 वाजता आता काय मित्रा वेळ आहे आपल्याकडं विचार द्या तरी पण आता मित्राजवळ गेलो निघायला 6 वाजल्या तिथनं जेवण वगैरे करून निघलो आणि समुद्राकडला असं बीचवर जायचं म्हटलं थोडा वेळ तासभर घालवायचं बसायचं थोडा वेळ आणि निघायचं म्हटलं खाली रोड खाली समुद्रावर हेजावर जायला रोडच भेटला खाली खाली जायला सहज असं कच्चा रोड एक दिसला माणसं आपली पुढे येताना दिसतात ना 10-12 बीचवर येत असतील एन्जॉय करून आपण सहज जाऊया मग त्यांना काय आम्ही विचारलं नाही खाली गेलो सहज असं खाली जातोय पुढे दूर दिसायला लागला म्हटलं काय पुढे पेटलंय काय आपलं सहज पेटलंय म्हटल्यानंतर आपलं पुढं गेलो बघायला पुढे बघायला जातोय तर पुढे प्रेत जाते आणि सगळं चिकुलच गाड्या अडकली त्याच्यात गाडी काय दिसणार गाडी हो अरे गाडी निघून चिखलात ना अरे बाप रे चिखलात ना गाडी निघणार काय सांगायचं प्रेत माणसाने प्रेत जाळलेलं ना हा मग ते प्रेत जाळलेलं जी माणसं चालत होते तिने जाळलं परत येत चिखल अलीकडे होता का तिथं ती त्याच्यावर जवळच प्रेत जवळच प्रेता जवळ गाडीच अडकली माझी मुळात माणसं मागितलेली आता मदत मागायची कोणाला मदत तर नाही मी माझा मित्र गाडी पाठीमागं ओढली नसे तर आपली गाडी जस्ट मागं फिरवली गाडी पुढे घेऊन जातोय तो मागा आवाज आला दन्न करून मला कळायचं म्हणजे आला ही शपथ म्हणलं टायर फुटलं आता इथं टायर कुठे घालायला बऱ्याच ठिकाणी अंतिम संस्काराचे विधी बीच जवळ करतात हो आवाज आला दणकर मला वाटलं टायर फुटलं काय म्हणलं आता पंचायत झाली म्हणलं टायर फुटलं टायर बांधलाय कुठं मागं वळून बघतोय टायर व्यवस्थित आहे मागं बघतोय तर माझं सगळा दूर कवटी फुटलेली तिकडे कवटी जशी फुटली तसं मला उदय ठोकायकडे वाढला धन्य कर मला कळायचं बस झाला शब्द आता म्हणलं करायचं काय वाढलेल्या मावळता अंधार काय जस्ट सूर्य मावळतीला आलेला सनसेट आता बघायचं म्हणलं एन्जॉय करायचं ती एन्जॉय गेला साईडला लागली भीती पाठी मागला न जी चालू झाला अंगाला घाम फुटायचं ती घामच निघाला अंगाला मग येताना मित्राचा माझा किस्सा आपल्याला प्रेत फुटलेलं दिसलं डोकं फुटलं असं झालं तसं झालं काहीतरी आपण वाईट केलंय का काय ह्या गोष्टी झाल्या मग पुढे आलो जस्ट आंबा घाट लागाय त्याच्या पाठीमाग 2 किलोमीटर अचानक गाडी पण पडली हा बरोबर तिकडे आपण जात नाही मग काही गावांची आपल्याला नाव माहिती आंबा उतरला की खाली ते साखर तेच हा गाडी झाली बंद नाही करायची आपल्याला गेलो गाडी झाली बंद म्हटलं आता पेट्रोल संपलं का काय पेट्रोल तर टाकेल भरपूर आहे आपल्या टाकी अजून बघितली टाकी काय फुल होती काही प्रश्नच नाही टाकी तर व्यवस्थित होती गाडी चालू होता वेळा गाडी खाली पाडली उभी केली ढकलली दोघांनी दोघं पण घामेघूम झालो गाडी चालू वेळा परत गाडी कशी तर
परत आम्ही ह्याला घसारी लावली टकलं चालू केली, परत चढाव गेलो, परत चढाव गेलो गाडी बंद, परत आणि माग हो तिथं परत आणि घसारीला गाडी टकलं ह्यो एकदा गाडी बसायचा, मी एकदा गाडी बसायचा, असला खेळ दोघांचा. किती वाजता किती वाजले तरी रात्रीच्या आम्हाला तो खेळ करायला 8-8:30 वाजलेल्या, म्हणजे आम्ही अजून रस्त्यालाच नाही लागलो तेवढ्यात, अजूनही मागच होते म्हणजे अंधारात आम्हाला होतोय काय असं झालं. आम्हाला असं होत की कधी जात वेळच जायना, वेळच सरना. मग शेवटी गाडी कशी तरी चालू झाली, गाडी एकदा स्टार्ट केली. मी मित्र गाडी चालवायला बसलेला, तो म्हटला भाऊ मला लई भीती वाटायला लागली, मी काय गाडी चालवत नाही, तुझी तूच चालवतो. ठीक आहे म्हटलं, चालवतो गाडी, काय विषय नाही. गाडी चालवायला घेतली, आपली गाडी चालवते मिनिमम रात्रीच्या वाजल्या 11:30 दरम्यान झालं होतं. मोबाईल ऑलमोस्ट डेट व्हायला आलता. एक मिनिट तुम्ही 8 वाजल्यावर तुम्ही 11:30 पर्यंत आल्यात होता हो य मला पण झालं पण गाडी हेवी जाणवते हेवी होय, पण गाडी काय टायमिंगच पुढे सरा ना. म्हटलं आता काय म्हणजे लक्षात नाही आलं नक्की आलं काय व्हायला लागले टायमिंग पुढे. मग सहज आपलं 11:30 वाजलेला, भूक तर जाम लागलेली, पण हॉटेल नाही कुठलं काय नाही काय आहे तिथं, आणि थंडी घाट तोडून वर आल्याशिवाय काय नाही, आणि धुकं बिक कसलं पडलेलं रोड पण धरलंय जाम, धुकं सगळे रोडला सगळं धुकं. आणि जस्ट असं रात्र निघालेलो पुढं कुत्र, त्याला तर वाटत होती कुत्र्याची भीती रस्त्याला. हा म्हटलं बाबा गाडी पळव, मला कुत्रच आवडचं कारण नाही म्हणलं काय करत त्या समोर जातोय कुत्र मार झालो मला. तिथनं पुढे गेलो रस्ता सरत गेलो, टायमिंग 12:30-1:00 तिथनं परत मागवलो, परत आणि एकदा कुत्र, आणि म्हटलं आज कुत्र आपल्याला चावतंय का काय. कुत्रच दिसायला लागली सगळीकडे, कुत्रीच दिसायला लागली, नुसती कुत्रीच रस्त्याला दिसायला लागली. मग परत आणि 2-3 वेळा कुत्र दिसला. मग तो म्हटला आपल्याला सारखं एकच कुत्र दिसायला लागले. म्हणलं तुला कुत्र्याचं म्हणलं भीती वाटते, त्यामुळे तुला कुत्र दिसत असेल काय वाटत असेल त्याला. म्हणलं बरं ठीक आहे. रात्रीच्या आता वाजल्या 1-2 च्या दरम्यान झालं, आपला तेलाचा काटा बघितला, तेलाचा काटा आलता खाली. म्हणलं आता अवघड आहे, म्हणलं आपल्याला एक काहीतरी करायला लागणार आहे, एक तर गाडी कुठं तर चांगल्या ठिकाणी थांबवून ठेवायला लागेल सकाळ उजतोवर, नाहीतर आपल्याला निघायला लागेल. ह्याच म्हणजे काय मला काय माहित नाही, मला घरला जायचं आहे, मला घरला जायला मला लागले भीती वाटायला. ठीक आहे 7:30 निघलेली आंब्यात 8:15 नंतर ना घाटातच येणे 2 वाजले. अरे किती 7, 8, 9, 10, 11, 12 आधी मध्ये येऊ मला सांगायचा कवटी फुटल्या तिथं, आपण बघितलं त्याच्यामुळे तर होत नसेल काय, मी त्यात आणि भिलो मला कळलं पण त्यामुळेच होत असेल काय. आलो शेवटी घाटात आलो, रस्ता पुढचा दिसा नाही एवढं धुकं, आणि आम्ही मागे निघताना धुकं कुठंच नाही, अचानक रात्री धुकं लागलं, पुढचं रस्त्यावर काय दिसणार. म्हणजे आम्हाला असं मला असं वाटत होती माझा रस्ता कोणतरी अडवायला लागले, मला पुढे जाऊनच दिला रस्त्यावर सगळं धुकंच धुकं. माझी गाडी घाटावून घेतली, म्हणजे ह्यो रस्ता सोडून इकडचा पाक दरीत जाऊच तोवर एवढी गाडी खाली आलती माझी, मला असं वाटलं मला उरणून धक्का दिला जोर बेकार झालं. गाडी सरता सरला, शेवटी कस तर करत हळूहळू 4:15 गाडी ऑलमोस्ट पाक रेड व्हायला लागली. घाटाच्या खाली आलो एखादी गाडी लागली. दादा म्हणला आम्हाला रस्ता काय घावण झालाय, मग मला वाटतं रात्रभर आम्ही घाटावर फिरायला लागलो, आम्हाला जायचंय घाटाच्या खाली, आम्हाला जायचं आमच्या गावाला. असतं सर तुम्ही कुठला आहे, आम्ही म्हटलं या ठिकाणचं आहे, आम्हाला जायचं आहे, तुम्ही किती वेळ झाला इथं आहे. तर म्हणलं दादा म्हणलं 4-5 तास झाले इथं आहे. एवढा वेळ काय करताय तुम्ही इथं, दादा म्हणलं रस्ता उरकण झालाय, आम्हाला कुत्री दिसते ती, परत रस्ता उरकण धुकं रस्त्याला, आंबा उतरून खाली आल्या आंब्या गावात खाली. मग तिथं आलो एखादा माणूस आला रात्री 4:15-4:30 दूध विध टाकायला येते ती माणसं आपलं गावली ती चालू झालं सकाळी म्हणली ती लई नशिबा तुम्ही
माणसं लय किस्सा झाल्यात पण तुम्ही लय नशीबा म्हणायचा की तुम्ही चकव्यात नाही घावला. आम्ही म्हटला दुर्रज या रोडला या, आम्हाला या रोडला भीती वाटते एवढी, तुम्ही वाचलाय जा नशीब आहे तुमचं, आलाय त्या मार्गाने तुम्ही तुमच्या गावाला जावा आणि झाले गेलं ते विसरून जावा. सकाळी आलो हे घरला सोडला, मी माझ्या घरला गेलो, दोन दिवसांनी ह्याच्याकडे गेलो, याला जाऊन बघतोय दिलो तापण फणफणायला लागला. सगळे डोक्यात कवटी फुटल्या, फ्रीज धरताना बघितलं अशी झाली कशी झाली तो किस्सा तेवढा अजून म्हणली. तुम्हाला पण एक त्याला सांगितलं रात्रीची गाडी चालवायची आवश्यक मला आता तर भीती वाटते. फोन करते चला 11 वाजता इकडून तिकडं 12 1 वाजता. तिन्ही गोष्टीमध्ये कॉमन अनुभव काय आहे, एक तर थंडी वाजली होती सगळ्यांना, वेगळं प्रेशर वरण अडकलं होतं तुम्हाला तिघांना, एकाला ससा दिसला तुम्हाला पुत्र दिसला आणि तुमच्या इथे वळंदन सगळी होती. शेवटला एक माणूस भेटतो बाहेर पडतो, बाहेर पडतो असं म्हणणार. जसं जसं पाठ होती तशी तशी ताकद विषय काय आहे, तुम्ही सगळे जर नोटीस केलं विचार नंतरच सगळे बाहेर पडले. विचार केला चार नंतरच बाहेर पडले पिरियडमध्ये. पण आता बघा वाजली तिथली चार, म्हणजे आपण लागायच्या आधी टायमिंग जाऊया तरी मेन आलतो काम कुठला आणि दुसरं करून ठेवलं आलोय बघ टी शर्ट वगैरे घेऊन बिल द्यायला आलो होतो आम्ही बरोबर. पीस आहे आणि ये घरी कधी आला ना तिला, आता जातो आम्ही फक्त टायमिंग नाही आणि खरं सांग तुझं घर लांब आहे. मला एक गोष्ट सांग, तू खरंच तास बरं अगोदर निघलं काय सांगू तुला बाबा. तुम्ही जे गोष्ट सांगता असू दे, नेक्स्ट टाइम रिअल टायमिंग सांगत जा. सॉरी भाम फुटला. चला बाबा चला चला तू उद्या पार्टी तुझ्याकडे लागवा.